सातारा जिल्ह्यातील कराड तालुका तसा सधन तालुका म्हणून ओळखला जातो, कारण या तालुक्यात शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे। त्यामुळे इथला शेतकरी प्रामुख्याने ऊसाची लागवड करतो। मात्र आता शेतकरी वेगळ्या पिकाकडे वळू लागलाय। करवडीच्या पवनकुमार भोसले या तरुण शेतकऱ्याने 10 गुंठे क्षेत्रात संकरित मिरचीची लागवड केली आणि त्यातून विक्रमी उत्पादन घेण्याची किमया साधली आहे। करवडी गावच्या पवनकुमार भोसले यांच्या शेतात मिरचीचा जोमदार पीक आलाय। गेल्या वर्षीचा अनुभव लक्षात घेता यंदाही उन्हाळ्यापूर्वी पवन यांनी मिरचीची लागवड केली आणि त्याचा त्यांना चांगलाच फायदा झाला, कारण उन्हाळ्यात मिरचीला चांगला दर मिळतो ही बाब लक्षात घेऊन पवन यांनी 10 गुंठ्यात संकरित मिरचीची लागवड केली। सातारा जिल्ह्यातील कराड तालुका हा बागायती तालुका म्हणून ओळखला जातो। ऊस हे या जिल्ह्यातलं प्रमुख पीक असलं तरी तरुण शेतकरी हळूहळू भाजीपाला पिकाकडे वळू लागलाय। पवन भोसले हे त्यापैकीच एक। 10 गुंठ क्षेत्रामध्ये 10 गुंठ क्षेत्रामध्ये नांगरट केली अगोदर, नंतर रोटर मारला, त्यानंतर सरे सोडताना भेसळ डोस टाकला, नंतर 30 मायक्रो मल्चिंग पेपरवर ज्युपिटर जातीची 1.5 फुटावर लागण केलेली आहे। मिरचीच्या रोपाची लागवड करण्यापूर्वी पवन यांनी शेतीची चांगली मशागत करून घेतली, त्यानंतर रोटावेटर मारून बेसल डोस टाकला, शेतात सरी पाडून 1.5 फूट अंतरावर रोपांची लागवड केली। मिरचीवर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पवन यांनी वेळोवेळी कीटकनाशकांची फवारणी केली। मिरची लावल्यानंतर चौथ्या दिवशी एक आळवणी घातली, नंतर 10व्या दिवशी एक आळवणी घातली, आणि नंतर 15 दिवसाला एक फवारणी केलेली आहे कीटकनाशकाची एक आणि व्हायरससाठी एक फवारणी केलेली आहे। उन्हाळ्यात मिरचीला चांगला दर मिळत असल्यामुळं पवन यांनी यंदाही मिरची लागवडीचा निर्णय घेतला। गेल्या वर्षी त्यांना मिरचीतून 2.5 ते 3 लाख रुपये उत्पन्न मिळालं होतं। आता 10 गुंठ मिरची आहे आणि 10 गुंठ्यामध्ये मला 1-2 टन मिरची अपेक्षित आहे। कमी जागेत कमी कालावधीत आणि कमी खर्चात अधिक उत्पन्न घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत चाललाय। पवन भोसले यांना 10 गुंठ्यात 2 टन मिरचीचं उत्पादन अपेक्षित असून यातून त्यांना साधारण 2 लाख रुपयांचा निव्वळ उत्पन्न होणार आहे। पवन यांनी उच्च शिक्षण घेतल्यानंतरही नोकरीच्या मागे न लागता शेतीला प्राधान्य दिलं आणि त्यातून लाखोंचं उत्पन्न घेण्याची किमया साधली। त्यांचा आदर्श इतर शेतकऱ्यांनी देखील घेण्याची आवश्यकता आहे। विकास भोसले, झी मीडिया, सातारा। श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे।